नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रदेशवाद आणि नक्षलवाद या दोन बाबींबद्दलची चर्चा करणार आहोत। यामध्ये प्रदेशवादाबद्दल चर्चा करण्याच्या अगोदर आपण थोडंसं काल जमातवादाबद्दल जे बोललो त्याची थोडक्यात उजळणी करूया। काल आपण चर्चा करत असताना आपल्याला लक्षात आलं की जमातवाद हा आपल्या देशाच्या ऐक्यापुढील खूप गंभीर असं आव्हान आहे। चर्चा करत असताना आपल्याला लक्षात आलं की जमातवादाची बीज आपल्या समाजामध्ये ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक पेरून ठेवलेली आहेत। चर्चा करत असताना आपल्याला हे लक्षात आलं की शतकानुशतक भारतीय समाजामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक अगदी गुण्यागोविंदानं एकत्र नांदत राहिलेले आहेत किंवा नांदत आलेले आहेत आणि याच्यात वावग असं काहीही नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात आले। किंवा मग एखाद्या समाजात जे भिन्न भिन्न धर्मीय लोक आपापल्या धर्माबद्दल अभिमान बाळगतात यातही चुकीचं काहीच नाही, पण जेव्हा ह्या अभिमानाचं दुराभिमानात रूपांतर होतं तेव्हा आपलाच धर्म श्रेष्ठ आणि दुसऱ्याचा धर्म तुच्छ वाटायला लागतो आणि यातून धर्मांधता यायला लागते। तर ही गोष्ट चांगली नाही हे आपल्या लक्षामध्ये आलेलं आहे। आपण काल शिकत असताना आपल्याला हे कळले की धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे। धर्मांधतेमुळे व्यापक राष्ट्रीय हिताचा विसर पडतोय, लोकांचा एकमेकावरांचा विश्वास उडतोय, परस्परांविषयी संशयी वृत्ती वाढीला लागते आणि परधर्मीय लोक आपले शत्रू आहेत असा एक गैरसमज निर्माण व्हायला लागतोय आणि त्यातून मग एकमेकांच्या सणासुदीमध्ये एकत्र न येणं किंवा मग देशाचे नागरिक म्हणून काही रास्त मागण्या असतील किंवा मग आपले जे हक्क आहेत त्या हक्कासाठी संघटित होणं दुरापास्त होऊन बसतं। प्रत्येक घटनेकडं माणसाकडं बघण्याचा दृष्टिकोन कुलशित होतो आणि मग ह्या एकंदरीतच सगळ्यातून वेगवेगळे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न निर्माण होतात हे काल आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला। प्रत्येक गोष्ट धर्माच्या चौकटीतून बघितली जाते। आपण विशिष्ट धर्माचे असल्यामुळं राजकारणात आपण प्रभावशून्य आहोत असे सर्वच धर्मातील काही व्यक्तींना वाटायला लागते। आपल्यावर सतत अन्याय होतो आहे अशी त्यांची समजूत होते, आपल्या समाजाबाबत सरकार पक्षपात करत आहे अशी भावना बळावते आणि अशा अवस्थेत धर्माविषयी धर्मबांधवाविषयी लोक हवळे बनतात आणि आपल्या धर्माच्या लोकांबाबत कुणी काहीही बोलले किंवा धार्मिक प्रतीकांचा कळत नकळत कुणी अपमान केला तर यातून दंगली पेटतात आणि शेकडो निरापराध जीव मारली जातात, सार्वजनिक शांतता त्यातून नष्ट होते, कोट्यावधी रुपयाचं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतंय आणि माणसाची मन दुरावतात हे काल आपण समजून घेतलेलं आहे। आपल्याला आता हे लक्षात आले की सामाजिक ऐक्य जर टिकवायचं असेल तर माणसामाणसातील विश्वास टिकणं खूप महत्वाचं आहे, कारण तोच सहजीवनाचा आधार आहे आणि त्यालाच जर तडा जात असेल तर सामाजिक ऐक्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य साधता येणार नाही। मग आपण राष्ट्रीय ऐक्य कसं साधायचं याच्याबद्दलची चर्चा केली होती आणि मग त्यातून आपण हे ठरवलं होतं की आपण सर्वांनी मिळून जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणं आवश्यक आहे।
भिन्न धर्मीय लोकात आपण मिसळणं आवश्यक आहे. परस्परांच्या सण उत्साहात सहभागी झालं पाहिजे. एकमेकांच्या चांगल्या चालीरीती सद्विचार आपण स्वीकारले पाहिजेत. आपल्या सामाजिक व आर्थिक प्रश्नाकडे आपणास तर्कशुद्ध पद्धतीनं पाहता आलं पाहिजे. या प्रश्नाची धर्माशी गल्लत करता कामा नये. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या. धार्मिक सलोखा का बिघडतो, त्याला आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक अशी कोणती कारणे आहेत, अशा प्रश्नाचा शोध घेतला पाहिजे. इथपर्यंत आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यातूनच जमातवाद नष्ट होऊन राष्ट्रीय ऐक्य बळकट होईल हे आता आपल्याला लक्षात आलेलं आहे. आता आपण त्याच्या पुढे जाऊया. आपण प्रदेशवाद ही एक नवीन संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मग हे प्रदेशवाद म्हणजे नेमकं काय आहे? प्रदेशवाद म्हणजे आपल्या देश प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणं. उदाहरणार्थ मी मराठी, मी बंगाली, इथपर्यंत ठीक आहे. आपल्या प्रदेशाबद्दलचा अभिमान असावा, आपली वेगळी ओळख सांगणं, याच्यात गैर काही नाही. पण इतर प्रांतीयपेक्षा मी श्रेष्ठ आहे अशी भावना होणं हा अवाजवी प्रांताभिमान होईल. आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा अवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होईल. आपल्या प्रांतावर आपले प्रेम असणं हे स्वाभाविक आहे, पण त्याचे विकृतीकरण नसावं. आपल्या देशाविषयी वाटणाऱ्या आपलेपणाला अशा अवाजवीय प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते. आपल्या प्रांतावर प्रेम असणं स्वाभाविक आहे, ते असलं पाहिजे, पण त्यातून विकृतीकरणाचे प्रकार घडायला नसावेत. विकासातील असमतोलामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळत असते. आता हे कसं? तर स्वातंत्र्यानंतर देशाचा आर्थिक विकास साधताना सुरुवातीला काही राज्याची अधिक प्रगती झाली आणि याचा परिणाम प्रदेशातील विकासातील असमतोल निर्माण झालेला आहे. आणि ह्या असमतोलनामुळे स्वातंत्र्यानंतर देशाचा विकास साधताना काही राज्यांची आर्थिक प्रगती अधिक झाली तर काही प्रदेश मात्र आर्थिकदृष्ट्या मागासच राहिलेले दिसतात. स्वातंत्र्यानंतर देशाचा विकास साधताना एका बाजूला गगनचुंबी इमारती निर्माण झाल्या तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्टींचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि यातून आर्थिक विषमता, प्रादेशिक असमतोल निर्माण होताना दिसतोय. तुमच्या स्क्रीनवर जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काही राज्यांमध्ये झपाट्यानं प्रगती झालेली दिसते, जसं की महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तामिळनाडू, तर काही भाग अविकसित राहिलेले, ज्यामध्ये ओडिशा, बिहार, आसाम यासारख्या राज्याचा सहभाग येतो. आर्थिक विकास व सुधारणा
हा प्रगतीचा पाया असल्याने ज्या राज्यात आर्थिक विकास होतो ती राज्य इतर क्षेत्रातही प्रगती साधू लागतात. शिक्षण असेल, आरोग्य असेल, संस्कृती असेल, मूलभूत सेवा सुविधा असतील, या त्यांना जास्त प्रमाणात भेटायला लागतात. आणि याचा परिणाम विकासातील असमतोल आणि प्रदेशवाद याच्यामध्ये व्हायला दिसतो. ज्या राज्यात असा विकास झालेला नसतो ती राज्य मात्र शैक्षणिक तसे नागरिक सुविधांच्या बाबतीत खूपच मागे राहतात. प्रगत राज्यातील लोकांना उपलब्ध होणाऱ्या विकासाच्या संधी अशा राज्यांना मिळत नाही. शैक्षणिक मागासलेपणा, बेरोजगारी, दारिद्र्य अशा प्रश्नांनी ते गांजलेले असतात. आणि मग ज्या राज्यात असा विकास झालेला नसतो ती राज्य मात्र अभाव याची जाणीव त्यांना व्हायला लागते. मग ते शैक्षणिक प्रगती असेल, नागरी सुविधा असतील, या बाबतीत ते खूप मागे राहतात. प्रगत राज्यांना व तेथील लोकांना ज्या विकासाच्या संधी उपलब्ध होतात त्या अशा राज्यांना मिळत नाही. आणि मग असे राज्य शैक्षणिक दृष्टिकोनातून मागासले जातात, बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होतो, दारिद्र्याचा प्रश्न निर्माण होतो, आपली फसवणूक होत आहे, विशिष्ट राज्यांचाच विकास होत आहे व आपल्याला मात्र विकासापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलं जात आहे, अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असते. आणि यातूनच मग राज्यातील सलोखा नष्ट होतो. काही राज्य आपल्याला व आपल्या राज्याला इतर राज्यापेक्षा वेगळे समजू लागतात, त्यामुळे प्रदेशवाद वाढीस लागतो, त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता धोक्यात यायला लागते. याचा परिणाम जे की आपण उदाहरणाच्या रूपात जर बघितलं तर मुंबईमध्ये मागे भूमिपुत्रांचा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यातून स्थानिक लोकांचा रोजगार बुडतोय म्हणून वेगवेगळी आंदोलने आपण अनुभवलेली आहेत आणि त्याचा परिणाम उत्तर प्रदेश आणि बिहार या भागातील लोकांवर हल्ले झालेले आपण अनुभवलेले आहेत. त्यासाठी सलोखा ज्यामुळे नष्ट होतो त्या आर्थिक असमतोलाचा प्रश्न आपण तातडीनं सोडवणं गरजेचं आहे. आणि म्हणून राज ठाकरे जेव्हा स्थानिक लोकांच्या रोजगारांचा प्रश्न उपस्थित करतात तर ते चुकीचं काहीच बोलत नाही. ही गोष्ट मान्य, इथं सरकारची जबाबदारी वाढते की स्थानिक पातळीवर रोजगार कसा निर्माण करता येईल. स्थानिक पातळीवर जर आर्थिक प्रगती साधायची असेल तर स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करायचा असेल तर औद्योगिकीकरण आणि प्रादेशिक विकासाला वाव देणं खूप गरजेचं आहे आणि आपलं शासन त्यासाठी प्रयत्नही करताना दिसते. आता प्रदेशवादाची ही तिसरी बाजू आहे की प्रदेशवाद हा प्रगत व अप्रगत अशा दोन्ही प्रकारच्या राज्यांना झपाटू शकतोय. प्रगत जे राज्य आहेत, आपण प्रगत आहोत कारण आपल्या प्रदेशाचा इतिहास, संस्कृती हीच मुळात श्रेष्ठ आहे, असा श्रेष्ठत्वाचा गंड विकसित राज्यांच्या लोकांमध्ये निर्माण होतो. आणि मग ते अविकसित राज्यातील लोकांना कमी लेखू लागतात, आपल्या विकासाच्या लाभात त्यांना वाटेकरू करून घेण्यास
त्यांची तयारी नसते. या स्क्रीन मध्ये तुम्ही बघा, श्रेष्ठत्व सांगण्यास सुरुवात झालेली आहे. अशा श्रेष्ठत्वाचा अहंकार गर्व विकसित राज्यांच्या लोकांमध्ये निर्माण होतो. मग ते अविकसित राज्यातील लोकांना कमी लेखू लागतात. या उलट आपल्या मागास भागातील लोकांना आपली संघटित शक्ती उभी करण्यासाठी प्रादेशिक अस्मिता जागवावी लागते आणि त्याचा परिणाम म्हणून ते स्थानिक परंपरा, स्थानिक संस्कृती याचा नको तेवढा गौरव करून आम्ही कसे वेगळे आहोत असे दाखवून आपले वेगळेपण सिद्ध करण्याचा अनाठायी प्रयत्न करायला लागतात. त्यासाठी ते त्या प्रदेशातील स्थानिक परंपरा, संस्कृती यांचा नको तेवढा गौरव करून आम्हीही कसे वेगळे आहोत असे दाखवून आपले वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे प्रदेशवाद वाढीस लागतो, त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येते. सर्व प्रदेशांचा विकास करून प्रदेशवाद हा निकालात काढला जाऊ शकतो. त्याच्यासाठी सर्वांचीच भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून आपण संकुचित हेतू दृष्टिकोन बाजूला सारून सरकारवर या पद्धतीनं दबाव आणणं गरजेचं आहे आणि औद्योगिक, शैक्षणिक प्रगती साधून प्रादेशिक असमतोल दूर करणं गरजेचं आहे. आता आपण त्यानंतरची एक समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करू, ज्याला नक्षलवादी चळवळ असे म्हणतात. तर नक्षलवादी कारवाया नेमक्या का सुरू झाल्या, त्याची केंद्र कोणती आहेत, नक्षलवाद कशाला म्हणायचा हे आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. नक्षलवादी चळवळ पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी येथे ही चळवळ सुरू झाली. काही अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांना संघटित करून 1967 मध्ये नक्षलबारी भागातील काही शेत जमिनीच्या भोवती लाल झेंडे रोवून पिकांचा ताबा घेतला व त्याला मुक्त प्रदेश म्हणून नक्षलवाद्यांनी घोषित केले. या उठावापासून प्रेरणा घेऊन ज्या चळवळी झाल्या त्या चळवळींना नक्षलवादी चळवळ असं संबोधलेलं आहे. नक्षलवादी चळवळीचे काही उद्दिष्टे, त्याच्याही दोन बाजू आहेत. सुरुवातीचा काळ जर आपण विचारात घेतला तर जमीनदारांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी कृषी समित्या स्थापन केलेल्या दिसतात. यामध्ये मोठ्या जमीनदारांच्या जमिनी बळकावण्याचं काम झालेलं दिसतंय आणि ह्या बळकावलेल्या जमिनी प्रत्यक्ष त्या जमिनीवर जे कुळ वर्षानुवर्ष राबतंय त्या कुळांना त्या जमिनी वाटपाचं काम झालेलं दिसतंय आणि म्हणून ही एक चांगली बाजू दिसते. विकेंद्रीकरण, आर्थिक विकेंद्रीकरण, हे काही मोजक्याच लोकांच्या हातातल्या जमिनी, अनावश्यक जमिनी ताब्यात घेऊन प्रत्यक्षात त्या जमिनी जो शेतमजूर कसतोय त्याच्या हवाली करणं. पण नंतर मात्र ही नक्षलवादी चळवळ त्यांच्या उद्दिष्टापासून दूर गेलेली जाणवते. नंतरच्या काळात
शासनाचे कोणतेही उपक्रम किंवा कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचू न देणं, यासाठी नक्षलवादी चळवळीनं दहशतवादाचा आश्रय घेतलेला आहे. आपण अनुभवतोय, छत्तीसगड सारख्या राज्यातून आपण बातम्या ऐकतोय. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर गडचिरोली सारख्या जिल्ह्यातून आलेल्या बातम्या आपण ऐकतोय की कशा पद्धतीनं प्रशासकीय व्यवस्था मोडकळीस आणण्याचा प्रयत्न हे नक्षलवादी करत आहेत, कशा पद्धतीनं सामान्य लोकांवर हल्ले होत आहेत, प्रशासकीय लोकांवर हल्ले होत आहेत आणि कसा खून खराबा होतो आहे याच्या बातम्या आपण ऐकतोय. हे नक्षलवादी म्हणजे काही बाहेरून आलेले नाही. जर आपण दहशतवाद आणि नक्षलवाद याची जर तुलना करायचं ठरवलं तर दहशतवाद हा खूप वेगळा मुद्दा आहे. नक्षलवाद हे नक्षलवादी आपल्याच देशातील नागरिक आहेत, परंतु हे नागरिक नंतरच्या काळात आपल्या मुख्य उद्दिष्टापासून दूर गेलेले आहेत आणि त्यांनी दहशतवादाचा आश्रय घेऊन लोकशाही व्यवस्था अमान्य करून समांतर व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. नक्षलवाद ही एक विचारसरणी जे दुर्गम भागातले आदिवासी लोक आहेत, तर ह्या आदिवासी लोकांच्या मनामध्ये ही भावना रुजवण्याचा प्रयत्न झालेला आहे की जंगलाचे आम्ही मुख्य निवासी आहोत, हे जंगल त्याची मालकी आमची आहे आणि ह्या जंगलामधली जे नैसर्गिक संसाधन आहे याचा वापर मात्र भांडवलदार वर्ग करत आहे आणि आमचं शोषण करत आहे, आमच्यावर अन्याय होत आहे. आणि मग हा अन्याय दूर करायचा तर काय, तर मार्क्सवाद नावाची विचारसरणी आहे, त्याच्यातून माओ सारखे लोक पुढे आलेले आहेत. आणि आर्थिक समानता प्रस्थापित करायची असेल तर शस्त्र हातात घेतले पाहिजेत यासारखी विचारसरणी घेऊन ते पुढे आलेले आहेत. आपल्या भारतातही भारतीय कम्युनिस्ट पक्षासारखे काही जे पक्ष आहेत तर हे साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव असणारे पक्ष आहेत आणि त्यातूनच हा नक्षलवादाचा प्रश्न नंतरच्या काळामध्ये संवेदनशील बनलेला आहे आणि हे नक्षलवादी दहशतवादाच्या मार्गावर गेलेले आहेत. आपल्या देशात नक्षलवादी चळवळीचे प्रमुख केंद्र जर आपण विचारात घेतले तर आंध्र प्रदेशामध्ये पूर्व गोदावरी, विशाखापट्टणमचा काही भाग, तेलंगणा, त्याच्यामध्ये करीमनगर जिल्हा, आदिलाबाद जिल्हा, हे जिल्हे नक्षलवादी चळवळीचे केंद्र आहेत. छत्तीसगड राज्याचा जर विचार केला तर बस्तर, राजनांदगाव, सुकमाचे आपण बघतोय की सुकमामध्ये कशा पद्धतीनं हल्ले होत आहेत त्याच्या बातम्या आपण ऐकतोय. महाराष्ट्रामध्ये गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर मधील काही भाग, त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये बालघाट, मंडला, ओडिशामध्ये कोरापूट, ही सगळी नक्षली केंद्र आपल्याला दिसतात. आणि मग आपला प्रभाव कायम रहावा असं ह्या नक्षलवाद्यांना वाटत असतं आणि त्यातून मग यांची एक सशस्त्र अशी टीम सुद्धा आहे, त्यालाच पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी असं म्हटलेलं आहे. आणि हे PLGA ही जी संघटना आहे हीच मग वेगवेगळे हल्ले करताना आपण दिसतात. तुमच्या स्क्रीनवर काही छायाचित्र आहेत, झारखंड नक्षलीची ताजी खबर, त्याच्यामध्ये 6 जवान शहीद झाले नक्षली हल्ल्यात दाखवलेला आहे, किंवा मग गड चिरोलीमध्ये 16 भारतीय जवान शहीद म्हणून बातमी दिसते आहे. तर हे पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी ही जी आहे
आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी यांनी शस्त्र हाती घेतलेले दिसतात। आणि हे नक्षलवाद हे सुद्धा आपल्या राष्ट्रीय ऐक्यापुढे आपल्या देशापुढे खूप मोठं आव्हान उभं टाकलेलं आहे। आणि सरकार हे आव्हान दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे। तर अशा पद्धतीनं भारतापुढील काही मोजक्या अंतर्गत आव्हानाचा आपण आतापर्यंत अभ्यास केला। याच्याच जोडीला आज जर आपण विचार केला तर लोकसंख्या ही सुद्धा खूप मोठी समस्या आहे, किंवा मग स्वच्छता ही सुद्धा खूप मोठी समस्या आहे। आणि एक सकारात्मक बाब म्हणजे आपल्या देशाचे सध्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकसंख्या आणि स्वच्छता हे मुद्दे हाती घेतलेले आहेत। त्यातल्या त्यात स्वच्छता मोहीम याला खूप मोठा एक चळवळीचं रूप देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपण अनुभवतोय। शेतकी किंवा शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, गरिबी आहे, राहण्यासाठी घर आणि दोन वेळचं भोजन अशा कितीतरी समस्या आहेत, जी की आता आपण बघतोय की महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन मिळून राहण्यासाठी घर याच्यासाठी घरकुल सारख्या योजना राबवून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय। किंवा मग शिव भोजन किंवा शिव थाळी म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्याला परवडेल अशा पद्धतीनं प्रत्येक माणसाला भोजन मिळावं या हेतून योजना सुरू केलेली आपण बघतोय। हे सगळे आव्हान आहे, आपण या आव्हानावर मात करून पुढे जाण्याचा सतत प्रयत्न करत आहोत, प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करत आहोत। आपण आता पुढच्या प्रकरणात आर्थिक क्षेत्रातील प्रगती याबाबतचा अभ्यास करणार आहोत। अशा पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणात आपण वेगवेगळ्या आव्हानांचा आढावा घेतला। आपण पंजाबमधील असंतोष समजून घेत असताना किंवा मग ईशान्य भारत ही समस्या समजून घेत असताना आपल्याला लक्षात आलं की आपल्या देशापुढं फुटीरतावाद हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, किंवा फुटीरतावादी चळवळ या कशा हाणून पाडण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये केंद्र शासन कसं यशस्वी झालेलं आहे याचा आपण आढावा घेतला। त्याच्यानंतर आपण जमातवादाबद्दल चर्चा केली आहे। त्याच्यानंतर आपण आज प्रदेशवाद म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रदेशवाद समजून घेत असताना आपल्याला लक्षात आलेला आहे की आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणं आणि त्यातूनच प्रांताभिमान अवाजवी प्रांताभिमान त्यातूनच विकृतीकरण येणं याला आपण प्रदेशवाद असं म्हटलेलं आहे। आणि हे समजून घेत असताना हे प्रदेशवाद केव्हा केव्हा ही समस्या उद्भवते याचा आढावा घेत असताना आपल्याला लक्षात आले की विकासात जर असमतोल निर्माण झाला तर प्रदेशवादाची समस्या निर्माण होऊ शकते, किंवा मग प्रगत व अप्रगत अशा दोन्ही राज्यांमध्ये प्रदेशवाद कसा उपाळून येऊ शकतो हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलाय। तर धन्यवाद।